नमस्कार. प्राईम टीव्हीच्या कोकणी खबरापत्रांत तुमकां सगळ्यांक राजश्रीचा मयमोगाचो येवकार. सुरवेक पळयाच्यो मुखेल खबरो. सरकार लीन काढून व्हडले इव्हेंट करपाक शकता, मात हॉस्पिटलाची सेवा सुधारूंक शकना. काँग्रेसीची सरकाराचेर खर टिका. मुख्यमंत्र्यान हाडिले उपक्रम राज्याच्या फायद्या खातीर न्हय तर स्वतःच्या फायद्या खातीर. गिरीश सोडणकरान मुख्यमंत्र्याचेर केली खर टिका. उटा संघटनेक 20 वर्षां पुराय. संघटनेचो 10 नोव्हेंबराक फोंड्यां जातलो महामेळावो. आता खबरो विस्तारान. गोय प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकार, विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव, दक्षिण गोयचे खासदार कॅप्टन विराट फर्नांडीस आणि फोंडेचे काँग्रेस फुडारी राजेश वेरेंकार हांणी फोंडेच्या आयडी हॉस्पिटलाक भेट दिली. सरकार रीण काढून व्हडले इव्हेंट करपाक शकता, मात लोकांच्या भलायकीचेर जाय तसे पैसे मोडूंक सरकाराक जायना म्हणून विरोधी पक्ष फुडाऱ्यान सरकाराचेर खर टिका केल्या. सरकाराक रीण काढून इव्हेंट करपाक शकतय, पण हुई ना हुई लोकांले जी बारीक सुविधा जावं एक जनरल सर्जनिंग असपाक जाय, जावं रेडियोलॉजी डिपार्टमेंटा सीटी स्कॅन मशीन, पण सरकार बिकार झाला. सीटी स्कॅन मशीन CSR अंडर रावता येवपाक, पण सरकार कितें करता, ही बारीक सुविधा स्कॅनिंग करता आसतना ऑपरेशनां जाताय. तू ऑपरेट से देर इज एन ऑर्थोपेडीक सर्जन ऑपरेटींग हियर, हाव डज ही चॅक बेज्ड ऑन एन एक्सरे? यू कॅनॉट बी दॅट प्रिसायज कंपेर्ड टू एन MRI ओर अ सीटी स्कॅन मशीन. अँड हुई ना हुई म्हाका दिसता द प्रायोरिटीज ऑफ दीस गव्हर्मेंट इज हुई ओनली अबाउट इव्हेंट, ओनली अबाउट करप्शन, ओनली टू स्प्रेड आमची जी कम्युनल हमनी हा, जी वाट लावपाक हे सरकाराचो लक्ष हा. हे सरकार हेज फेल्ड अँड दीस पर्टिक्युलर इन्फ्रास्ट्रक्चर दॅट वॉज बिल्ड ड्युरींग द काँग्रेस रेजीम. काँग्रेसी टायमी मुखेलमंत्री सुद्दां म्हणटा काँग्रेसीन कितें केलां कामो, हो इन्फ्रास्ट्रक्चरूय काँग्रेसीन बांदलेलो काँग्रेसी टायमी. जेन्ना हे हॉस्पिटल आयलेले 2012 जेन्ना फर्स्ट प्रपोजल आयलो तेन्ना एक मॅनिंग प्लॅन म्हूण आसता. मॅनिंग प्लॅन कितें, मॅन पावर कितलो लागतलो, हे हॉस्पिटल कसली सुविधा दितली, ऑर्थोपेडीक, न्युरोलॉजी, गायनेकोलॉजी, हे असले सगळे पॅथोलॉजी, हे डिपार्टमेंट कितली कॅरिंग कॅपेसिटी कितली आसा, कितले पेशंट येवपाचे आसा फोंडेचे आनी बाकीचे सगळे नेबरींग होल तालुकाचे, जाल्यार त्या प्रमाणे इतले डॉक्टर आसपाक जाय, इतल्यो नर्सी आसपाक जाय, इतलो सपोर्ट स्टाफ आसपाक जाय, इतले टॅक्निशियन आसपाक जाय, इतले ड्रायव्हर आसपाक जाय, इतल्यो एम्बुलंसी आसपाक जाय, ताका कितें इक्विपमेंट जाय, कितल्यो बॅड हॉस्पिटल, तर हे सगळे थंय आसता पास जाले जाल्यार शॉर्टेज कशी जाली. स्वताक दोतोर म्हणटा, मात हॉस्पिटलाची बेजीक रिक्वायरमेंट ना. हॉस्पिटलांत डेप्युटी सुप्रिटेंडंटाचो पोस्ट वेकंट आसा, हाच्या वयल्यान हो सरकार, हो मंत्री आणि हो मुख्यमंत्री हाका लोकांचे कांयच पडून गेल्ले ना हे सिद्ध जाता म्हणून ह्या वेळार प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर उलयले. स्वताक दोतोर म्हणटा, पण ताका हॉस्पिटलाची बेजीक रिक्वायरमेंट जी आसा, हांगा पोंडा तालुक्याच्या जे स्थानिक लोक आहात त्यांना जी बेजीक रिक्वायरमेंट फॉर दिस हॉस्पिटल, अरे तेच ना हांगा. मग ती बाबडी सुप्रिटेंडंट, ती आता ऍक्च्युली खरं हांगा डेप्युटी सुप्रिटेंडंटचो पोस्ट वेकंट आहे, तिका आता ॲडिशनल चार्ज दिला, शी इज अ गायनेकोलॉजिस्ट. मग हाज्या वयल्यान तुम्ही पळयात की जे हॉस्पिटलाक हेड करपाचो जो मनीस आहात तोच ना. पण हे सरकार, हे मंत्री आणि व मुख्यमंत्री हांकां लोकांचे पडलेले ना. टुडे ऑन द रिक्वेस्ट ऑफ आवर लिडर आणि गोय प्रदेश काँग्रेस कमिटीचो आमचो जनरल सेक्रेटरी बाब राजेश, आमचे खासदार, आमचे गोय राज्याचे विरोधी पक्ष फुडारी, आम्ही मुद्दाम आयिल्ले आहात हांगा पळोवपाक. कित्याक आतां विधानसभेन ते उत्तरां दितात, आतां कळून आयलें की उत्तरांय चुकीची दिल्ली आहा. एश्योरंस दिता की आपूण जाहीर घालता म्हणून, खंय वास्तुस्थिती जेन्ना हांगा येवन पळयता तेन्ना अजूनय पोस्ट वेकंट आहा. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार संजय नायक, फोंडा. मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांणी हाडिले सगळे उपक्रम राज्याच्या फायद्या खातीर न्हय तर स्वतःच्या फायद्या खातीर आसात. मागीर तो कर्मचारी निवड आयोग आसूं, जमनी हडपाचेर SIT वा TCP दुरुस्ती आसूं, SIT जमनी हडपात कितल्या जाणांक ख्यास्त जाल्या आनी वन मॅन कमिशनाचो अहवाल लोकां मुखार कित्याक घालूंक ना हाची जाप मुख्यमंत्र्यांनी दिवची अशी मागणी आद्य काँग्रेस अध्यक्ष गिरीश सोडणकर हांणी केल्या. खूप काळा उपरांत गिरीश सोडणकर मिडिया मुखार आयले आनी ताणी मुख्यमंत्र्याचेर खर टिका केली. सांगपाक सोदता तुवें सांगचें, गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशन जातकर गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशनांतल्यान कितलें रिक्रुटमेंट जालें, आनी तुवें हो कायदो हाडून परत पावर डिपार्टमेंटान दिवन कितलें रिक्रुटमेंट केलें हें गोंयच्या युथा मुखार सविस्तर हेजी म्हायती दिवची, नाजाल्यार आमी परत तुज्या फाटल्यान हें घेवन लागतले. हें सगळें करता आसतना मुख्यमंत्र्यान
गव्हर्नमेंटची पोझिशन आपल्या पर्सनल इंटरेस्टात यूज केली. डिस्ट्रिक्ट मिनरल फाउंडेशन हातूतले जवळजवळ 3 कोटी रुपया हे जी जे एक नर्सिंग इन्स्टिट्यूट असा साखळी त्या इन्स्टिट्यूशनाक दिवपाची तयारी केली. ऑर्डर पास झाली त्याच्या नंतर मिडियान सगळ्या तुम्ही बोवाळ केलो, लोकांनी बोवाळ केलो आणि त्याच्या नंतर या 3 कोटीचे सँक्शन असते विड्रॉल केले. अनेक करप्शनची गजाल मोठी ऐकू आयला की चोल्ला घाटात जेव्हा रोड रिपेअर जाता तुमचं मेंटेनन्स त्यांना कलेक्टर एक नोटिफिकेशन इश्यू करता आणि त्यांच्या हेवी ट्रॅफिकात बंद करतात. ट्रक बसेस वळवलेले असतात. थोडे मीडियान ते एक्सपोजही केला आणि त्याच्या नंतर असे कळतात की परत रिपेअर जातो सुद्धा परत नोटिफिकेशन येणार. नोटिफिकेशन बंदच असतात पण ट्रक येऊपाचे येतात, हेवी ट्रॅफिक येऊपाचे बंद जायना कारण थंय पुलीस दवरले वयतात आणि त्या प्रत्येक ट्रक आणि जो हेवी ट्रॅफिक असा त्याच्या कडल्यान 500 ते 1000 रुपया कलेक्शन जाता. आणि जेव्हा आमचे लोक थोडे थंय असं विचारले पोलिसांनी बाबा तुम्ही रिसिप्ट दिनासतना कसे कलेक्शन करतात, नोटिफिकेशन असा आपण असं त्या म्हणता ना आमकां सगळे एक मॅडमांक पैसे दिवपाचे पडटा हे सगळ्यो. आम्ही बेश्टो हिशोब केलो, हिशोब केल्यार हांगा जवळजवळ 35 कोटी रुपयाचे हे चोला घाटाचे हेवी ट्रॅफिकाचो स्कॅम असा. मुख्यमंत्र्यांनी सांगचे की हे पुलीस खंयचे मॅडमी हे पैसे व्हरून दिताले ते डिक्लेअर जाहीर करचे. पोलिसांक म्हणताना हा सगळो तुमचो फोर्स असा, नोटिफिकेशन तशीच असा. सो नोटिफिकेशनां इमिजिएटली इश्यू जावपाक जाय आशिल्ली ती जायनासतना हे करप्शन करपाचे उक्त्यार हाडटात आणि त्या खातीर आम्ही जाहीर प्रश्न आयज मुख्यमंत्र्यांक आम्ही करपाक सोदतात. भुतानी प्रोजेक्टाचेर आयज एक वेगळो प्रसंग गोंयकारांचेर येयल्लो आसा. भुतानीचे प्रोजेक्टाचेर उलयता आसतना मुख्यमंत्री सांगता की आपल्या पंचायत डिपार्टमेंटान अप्रुवल दिल्ले ना, म्हणजे तो कितलो ह्या भुरगेपणांत जी वागता तो इमेजीन कर. तू गोयचो मुख्यमंत्री, तू सांगपाक शकता की आपल्या डिपार्टमेंटान दिलं ना म्हणजे आपण सांगतो क्लीन असा. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार राजू व्यंकटेश पणजी. उटा संघटना 6 ऑक्टोबराक 20 वर्षां पुराय करतात. त्या निमतान द्विदशक महोत्सवाची तयारी गोंयभर चलल्या. वाडो तिथे उटा संकल्पनेतल्यान बार्देस तालुका सोडून हेर तालुक्यांनी सुमार 250 बसका जाल्यात. सध्या राज्यात पावसाचे वातावरण असा, ते भायर नवरात्र उत्सवाक सुरवात जाता म्हणून 10 नोव्हेंबराक फार्मागुडी GEC ग्राउंडाचेर महामेळावो करतले अशी माहिती उटाचे अध्यक्ष प्रकाश वेळीप हांणी दिली. तुमकां सगळ्यांक खबर आसा की उटा ही संघटना 6 ऑक्टोबर आपलो 20 वर्षांचो कालावधी पूर्ण करता आणि या 20 वर्षांच्या महोत्सव द्विदशक महोत्सव म्हणतात आम्ही ताजे तयारी खातीर आमचे आज गोंयभर तयारी चलले आसा. प्रामुख्यान हो समाज ट्रायबल समाज जो आसा तो 11 तालुक्यांक एकलव्य आसा. ही 6 ऑक्टोबर हो दीस आसा जो आयतार पडटा पण सध्या पहिले वातावरण जे आसा ते पावसाचे आसा आणि हो जो कार्यक्रम आमचो जावपाचो आसलो तो फार्मागुडी जे कॉलेज आसा इंजिनियरिंग कॉलेजच्या पटांगणाचे त्याचबरोबर 3 तारखेच्यान ऑक्टोबराच्या नवरात्रीचो हो कार्यक्रम आसा आणि म्हणून आम्ही कमिटीन ठरयले की हो कार्यक्रम 10 नोव्हेंबर रविवार पडटा आयतारच पडटा ह्या दिसा परत सांजचे 2:30 जे इंजिनियरिंग कॉलेज ग्राउंड आसा फार्मागुडी हुंडा ह्याच ग्राउंडाचेर 10 तारखेक फ्रेज पर्यंत हो महामेळावो जातो. तसेच 27 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर मेरेन उटा द्विशतक महोत्सव यात्रा काढतले अशी माहिती उटा संघटनेचे अध्यक्ष प्रकाश वेळीप हांणी मुखार दिली. उटा द्विदशक महोत्सव यात्रा उटा द्विदशक म्हणजे 20 इयर्स सेलिब्रेशनच्या निमित्तान एक गोंयभर यात्रा काढपाची असा आणि हेची सुरवात असा की 27 तारखे सकाळी 10 वरांतल्यान जे गांवडोंगरी श्री मल्लिकार्जुनाचे देवूळ आसा गांवडोंगरी काणकोण हांगा श्री मल्लिकार्जून हांगच्यान ही यात्रा सुरवात जातली आणि वेगळ्या वेगळ्या तालुक्यांतल्यान ही
प्रवास करीत 7 नोव्हेंबराक गणपती मंदीर जे फर्मागुडी फोंडा हांगा ताजो समारोप जातलो. आमचे जे शहीद जाल्ले मंगेश आणि दिलीप यांचे संपूर्ण गोंयभर त्यांचं पुतळ्याचं लोकां पुण्यातल्यान दर्शन जावचें आणि त्याची स्मृती सगळ्यांनी गोंयभर यात्रेकर लोकांनी याद करच्यो असे त्यांचे या यात्रेतल्यान पुतळ्याच्या मार्फत आमच्या समाजाच्या बांधवांक भयणीक दर्शन जातलें. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार अक्षय सावड्डेकर मडगांव. आता घे खुस किसो. विसवा उपरांत तुमकां येवकार पळय फुडल्यो खबरो. म्हजो कसलोच हस्तक्षेप नासतना खंयच्या गजालीक म्हजें नांव जोडटा हाचे वेल्यान ह्या लोकांक आपणालें नांव घेतल्या बगर न्हीद पडना हें सिद्ध जाता म्हूण मंत्री मॉवीन गुदीन उलयलें. घडये तांकां तातूंतल्यान कांय विचित्र समाधान मेळटा आसतलें. खंयचोय विशय सुटावो करपाची कापासदाद ह्या सरकारा कडेन आसा. ते खातीर सरकारूय सज्ज आसा आनी योग्य तो निर्णय सरकार घेतलो म्हूण ते मुखार उलयले. थोडे लोकां हांव इतलेंच सांगपाक सोदता हेजेर तांकां न्हीद पडना म्हजें नांव घेयलें बगर. हांव कित्याक ना आनी वेर नो इनवॉल्वमेंट इज दे तांकां गडी समाधान जाता म्हजें नांव घेयल्यार. हे सरकाराक एक कॅपेसिटी आसा खंयचो इश्यू सॉल्व करपाक. योग्य ते डिसिजन सरकार घेतलो. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार शान वास्को. स्वच्छता ही सेवा 2.0 कार्यावळी खाला कॉलेजीच्या भुरग्यांकडच्यान मांगूरच्या श्री PM सरकारी शाळेच्या कंपाऊंड रंगयले. फाटल्या 8 वर्सां सावन आमी हो वाठार नितळ दवरपाचो यत्न केलो मात तशें जायना आनी ते खातीर ह्या वण्टीचेर वेगवेगळीं चित्रां काडून स्वच्छता राखात हो संदेश वतलो. लोकांनी आमकां तेच पद्दतीचें सहकार्य करचें अशी मागणी मुरगांवचे नगराध्यक्ष गिरीश बोरकर हांणी केल्या. स्वच्छता ही सेवा हो आमचो कार्यक्रम 2.0 आसा तो आमी आयज आमच्या मांगूरच्या गव्हर्मेंट स्कूल जे आसा ते PM गव्हर्मेंट स्कूल म्हणून आसा. श्री PM गव्हर्मेंट स्कूल म्हणल्यार रेकॉग्नायज स्कूल. मुरमगांव हें एकूच स्कूल आसा आनी गोंयान 2 स्कूल आसा, एक नेत्रावळी आनी वास्कोन. म्हणल्यार जे कितें फंड हेका बीन कितें डेवलॉपमेंट करपाक जाय स्कुलाचे जाल्यार हांकां फंड जास्ती मेळटा म्हणून त्या स्कुलाचो कंपाऊंड जो कंपाऊंड खूब टायम आमी क्लीन करता आनी थंय लोक कचरो उडयता म्हूण तो आमी इनिशिएटीव घेतलो ह्या 3.2.0 हितून स्वच्छता ही सेवा म्हणून आमी एक भुरग्यांक हायर सेकेंडरी स्कूल कॉलेजीच्या भुरग्यांक आमी आपोवन एक वॉल पेंटींग करता तेचेर ते दाखयता बा स्वच्छता हांगा कचरो उडोव नाका म्हणून क्लीन दवरा म्हणून. इतली हें इन्फॉर्मेशन दिवपा खातीर आमी लोकांक इतलेंच सांगता बा आमी आतां 8 वर्सां जालीं आमी लोकांक सांगता क्लीन दवरा क्लीन दवरा. लोक कितें करता आपणाचे घराचे क्लीन करता कंपाऊंड क्लीन करता पूण हाडटा आनी हें कंपाऊंड उडयता. बाबा त्या बाबा थंय स्कूल आसा भुरग्यांचें स्कूल आसा तें घाण दिसता लोकांक फुटपाथ चलपाक मेळना पूण हे कारणा खातीर आमी लोकांकूय सांगूं सोदता बाबा खंय तरी आमी हें बंद करया. पयरूय एक व्हिडियो येयलो बाबा कचरो उडयता लोक कचरो उडयता आनी मागीर NGO आसूं नाल्यार एक्टिविस्ट आसूं ते मागीर कावन्सिलराक हें करता कावन्सिलर आपणाचें काम करता मुन्सिपालिटी आपणाचे वर्कर्सूय आपणाचें काम करता पूण खंय तरी लोकांनी सुदारणा दिवपा खातीर आपणाचोय हातभार लावपाक जाय. स्वच्छता ही सेवा 2024 ह्या प्रोग्रामा अंतर्गत आमी 17 ते 2 ऑक्टोबराच्या मदीं वेरियस प्रोग्राम्स रिगार्डींग स्वच्छ भारत मिशन आमी दवरलेले आसा ज्या कारणान लोकां मदीं जागृकताय येतली मातशें अवेरनेस जातलें आनी स्पेशली आमी स्कूल भुरग्यांचेर फोकस केला. सो म्हाका अशें दिसता की जितले आमी भुरग्यांक सांगतले जावं तांच्या मदीं अवेरनेस हाडटले तितले भुरगीं घरा वचून आपल्या पेरंट्सांक बऱ्या तरेन ते सांगपाक शकता. वेरियस प्रोग्राम्स म्हटल्यार आमी क्लॉथ बॅग मेकींग मागीर वेल्थ आवट ऑफ वेस्ट मागीर हो आयचो सुंदर असो प्रोग्राम आमी घडोवन हाडलेले आसा. तशेंच आमी गार्डनान RRR सेंटर ओपन केला थंयसर क्लॉथ वेस्ट ई वेस्ट आनी बूक हो RRR सेंटर कंटिन्युअसली वर्सभर चालू आसतलो. हांव लोकां कडेन मागता की तुमच्या घरान अशें कितें वेस्ट आसा जावं कपडे आसा बुकां आसा जावं ई वेस्ट आसा ते तुमी नक्की थंय हाडून दिवचे हांगा थंय उडय नासतना. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार शान वास्को. स्वच्छ भारत अभियाना खाला म्हापशें नगरपालिका वाठारांतले ब्लॅक स्पॉटांची पळोवणी केली. आतां मेरेन आमी सुमार 30 वयर ब्लॅक स्पॉट नोटिफाय केल्यात म्हूण ह्या वेळार नगराध्यक्ष नूतन डिचोलकार उलयली. लोकांच्या सहकार्या बगर कोयर मुक्त जावपाक शकना. लोकांनी तितलेंच सहकार्य दिवचें पडटलें तेन्नाच तें शक्य जातलें म्हूण ती मुखार उलयली. ह्या वेळार हेर नगरसेवक हजर आशिल्ले. प्रत्येक फावटी गाडयो धाडटा वर्कर्स धाडटा
स्पॉट क्लियर जाता पण म्हाका दिसता रोखडेच अवघ्या कमी वेळान परत भरलेलो असता. आणि त्याचे कारण सगळ्यांना खबर असा हायलाईट जाऊ जाते त्याच्यानी बरोबर ते सांगलेलं असा की हांगा लोकल जे आमचे असा ते नागरिक हाडूनही उडयतात त्याशिवाय म्हाका दिसता चडशे भायले जे येतात व्हडल्या व्हडल्या गाडयांनी हाडून हांगासर कसो कचरो उडयता त्याच्या खातीर एक पेट तयार जाता आणि मागीर खंयसर तरी एक सूर असो येता की म्युन्सिपाल्टी काय काम करिना काय पण हे तितलेच खोटे असा की ज्या पद्धतीन हांगासर काम चालू जाता त्याची हांगासर विटनेस असा त्याच्यानी पळयल्ले असा कसे लोक हाडून हांगासर कचरो उडयता तर म्हाका अशें दिसता हो गार्बेज स्पॉट आम्ही सदांच आम्ही क्लीन करण्याचा प्रयत्न करता तितलेच एक जागृत नागरिक आपली एक नैतिक जबाबदारी म्हणून हांगासरले जितले वाठारांत रावतात त्यांच्या याचे लक्ष दिवप तितलेच महत्वाचे असा आणि तितूनच परत परत हांव आव्हान करता की जे हे भायरसून येतात आणि हांगा कचरो उडयता आणि हे हांगासर जे पर्यावरणाचे आम्ही हानिकारक अशा गोष्टी करतात जे हेल्थाच्या बाबतीत हांगा त्रास जाता पुढे येदे व्हडलें हॉस्पिटल असा हांगासर बरेचशे हांगासर लोकांचे हांगासर रावप असा आणि तितकी जनसंख्या हांगासर असा तर सगळ्यांक विनंती करता ह्या असल्या मोहिमेक त्यांची ती साथ दिवप तितलेच महत्वाचे असा हांगा टोटल सगळे म्हापशांत कितले ब्लॅक स्पॉट ते म्युन्सिपाल्टीतर्फे म्हापसा म्युन्सिपाल्टीतर्फे स्वच्छ भारत अभियानामध्ये हांगासर कॅरी आउट केले अख्ख्या मेन मेन जे स्पॉट आहात म्हणजे ब्लॅक स्पॉट सगळे क्लिनिंग ड्रायव्ह झालो तसेच म्युन्सिपाल्टीतर्फे हांगासर ब्लॅक स्पॉट आसलो थंय गार्डनाचें काम चालू आसा जेणे करून लोकांक आनी हांगासर उलोवपाचें न्हू कचरो घो कित्याक लोक सजमाना लोक कितें आपलें जशें घर साफ करता आनी कचरो रस्त्यार उडयता पूण ते सजमाना आपलोच आपुणूच आपलो वाठार पिड्यार करता आपलोच वाडो पिड्यार करता आपलोच देशाच्या जमनीक कचरो घालता हें पळयना. आमची म्युन्सिपाल्टीची फेसिलिटी आहा डोर टू डोर कलेक्शन आहा तेजेर लोकांनी तेंचे कडेन दिवपाचे जेणे करून हो कचरो आहा पळय हो रस्त्यार पडचो ना. लास्ट 2 वर्सां जाली आम्ही हा प्रॉब्लम खूप फेस करता जरी आमचे डोर टू डोर कलेक्शन असा आम्ही सगळे आमचे वेस्ट कलेक्ट करून ते कोण येतात त्यांना देतात पण हे लोक आमच्या गावाड्या वयले थोडे लोक आउटसाईड ऑफ द आमचे हे विलेज आउटसाईड म्युन्सिपाल्टी सुद्धा येऊन हांगा उडयतात पण आमचा जो काउन्सिलर असा त्याने आमकां खूपच साथ दिली आसा. पयलीं पासून अशें लोकांक दिसता की हांगा कचरो उडयतात पूण ताणें टोटल एक मनीस दवरिल्लो हांगा की हांगा उडोवपाचें न्ही पूण लोक कितले म्हणून तो कंट्रोल करतलो लोक ना तेन्ना येवन उडयताले आनी सगळे मागीर कुत्रे येवन सगळे आमच्या दारान हाडटाले. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार रेणुका ताळगांवकर म्हापशें. विसवापर्यंत तुमकां येवकार पळय फुडल्यो खबरो. फोंडे पुलिशेन फोंडेचे PI विजयनाथ कवळेकार हांच्या फुडारपणा खाला फार्मागुडी किल्ल्याचेर नितळसाण केली. आतां खंय तरी पावसान विसव घेतला आनी किल्ल्याचेर करड आनी हेर झाडां चुरपां वाडल्यात त्या भायर हांगा थंय प्लास्टीक उडयलें मेळटा. लोकांनी जाता तितल्या प्लास्टिकाचो वापर कमी करचो असो उलो ह्या वेळार PI विजयनाथ कवळेकार हांणी मारलो. हांवें म्हाजे मॅक्झिमम जितके स्टाफ आसा तितके सगळ्यांक घेतलो आनी हांवें तांकां एक केलें की हो आयज आमी किल्लो क्लीन करया कारण हांवूय म्हाजे ह्या PS पयलींनी चिंतलेलो म्हाका खबर हांव केन्ना येतालो पूण ती आतां परिस्थिती मातशी मातशी तितकी इतकी बरी नाशिल्ली ग्रास पडलें पावस पडलेलो पावस पडल्या कारणान ते मातशे मातशे शेबी दिसतले. तुमकां खबर आसा गार्बेज इशू सद्द्या कितको कसो आसा तो वयता थंय गार्बेज इशू आसता. हांव लोकांक सांगूंक सोदता जाता तितके प्लास्टीकचे यूज कमी करा सामके कमी करा आनी जाता तितके ते प्लास्टीक आसता ते तुमी हांगा थंय उडयनाकात बरशे दिसता ते आनी जाता तितके डस्टबीन आनी जाता तितके तुमी क्लीन दवरपाचें क्लीन हें क्लिनलीनस हें फक्त घरानूच आमच्या घरानूच न्हू ती सगळ्यांत दवरपाचें. आमी सगळे रिस्पॉन्सिबल सिटिजन आनी तशेंच आमचो गांव निवळ दवरपाचो आनी आमचे सरावंडींग निवळ दवरपाचें आमचें सगळ्यांचें कर्तव्य आसता. हांव लोकांक हांव रिक्वेस्ट करता की तेंच्यांनी हे कामाक पुढाकार घेवचो पंचायतींनी घेवपाचो. तुमी रिपोर्टर बसून बरें काम करतात तुमी येता इनिशिएटीव घेता म्हाका खबर आसा तशेंच आमचे हे ड्रायव्ह आसा तो आमी पंचायतीक लेवलार आमी मदीं मदीं आमचो ड्रायव्ह सुरू आसतलो आतांच न्हू हांव तांकां कॉन्टेक्ट करतलो तांकां घेवन हांव म्हाजे स्टाफ घेवन हांव म्हाजे हो ड्रायव्ह क्लिनस ड्रायव्ह चालू उरतलो एटलिस्ट म्हयन्यान एकदां तरी खंयच्या तरी पंचायतीन वचून तो हो ड्रायव्ह चालू आसतलो. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार संजय नायक फोंडा. संवसारीक नाल्ल दिसाच्या फाटभुंयेर प्रायम TV'न म्हायती आनी प्रसारण खात्याच्या जोडपालवान आयोजीत केल्ल्या स्वीट डीश प्रेझेंटेशन सर्तीक बरो प्रतिसाद लाभलो. सुमार 70 सर्तकांनी वांटो घेतिल्लो.
कार्यावळीक मुखेल सोयरे म्हणून EDC MD भालचंद्र पयांगले, प्राईम TV संपादक संदीप केरकार, शेफ विनायक बांदोडकार आणि शेफ द्विपिन गोस्वामी तसेच हेर मानेस्त हजर आशिले. पहिले इनाम कैलोशमा आंद्राद, दुसरे इनाम सोनिका लोटलीकार आणि तिसरे इनाम दिशा नायक हांगा फावो झाले. कार्यावळीक EDC लिमिटेड व्हेन्यू पार्टनर्स आशिले. जर तुमकां पब्लीक ते प्रोडक्ट घेतले आणि ऑर्डर दितले, हातून तुमचो बिझनेस सुरू जातो, जाल्यार घराच कडे करून दवरले, कोणाक आपले सोयरे आयले तांकां दिले, तांकां अर्थ ना. म्हणून चीफ मिनिस्टर रोजगार योजना म्हणून आम्ही स्कीम यूज चालू केल्या. तातून आम्ही खूप जणांचे प्रॉडक्ट, आम्ही खूप डिशीज करपाचे प्रॉडक्ट लोन्स दिल्या. आणि ही लोन्स म्हणजे मेन म्हणजे पर्पज किती असता, लोन लोकांक पैसे जाय असतात तयार करपाक, मशिनरी हाडपाक, जी आम्ही देतात. आणि ताजे रेट ऑफ इंटरेस्ट फक्त 2%. तुका लोन कोणूच दिना ह्या जगात. आता ह्या जगान म्हणल्यास सुद्धा जातं, सगळे जण बँकेन वचत जाल्यार तुमकां 10% दवरचे पडटले, मागीर FD कितें मॉर्गेज करची पडटली, घर हायपोथिकेट करचे, मॉर्गेज करचे पडटले. पण आमचे कडेन तशें कांयच ना, FD मॉर्गेज करची पडना आनी कांयच ना. फक्त 2 गॅरंटर लागता फक्त आमकां, ते हाडपाचे आणि 6 लाखा पर्यंत लोन मेळटा. 6 लाखांक तुमचो बिझनेस सहज जाता. आणि आम्ही आता अजून पर्यंत दिसता म्हाका 8,000 लोकांक फायनान्स दिला. हातून तुम्ही कशी आयली ना ती म्हाका कळना. 2001 आम्ही ही स्कीम चालू केल्या. मनोहरभाईन ही स्कीम फर्स्ट टाइम जेव्हा निवडून आयलो तेव्हा चालू केली. आता ताका 25 वर्षां जातली स्किमी. त्यांना हांव तुमका फक्त इतले रिक्वेस्ट करता की EDC कडे या, ऐका आमचे. कांयच तुम्ही पापड लोणचे केले म्हणून आम्ही कांयच तुमकां हे करणार. पापड लोणचे आम्ही लाखांची लोनां दिता आणि कोट्यांची लोनां दिता. केन्ना केन्ना आरएसए समान आयकुटेन सुरप समान पुढे केळ्याचे पानां घातल्या, केन्ना केळ्याचे पान करता, पण केन्ना केन्ना पानाची चुट्टां घातल्या. इट इज नॉट एडेबल, वी कॅनॉट डू. सो नाव FSI बिकम व्हेरी स्ट्रॉंग नाव डेज. पहिली आम्ही आर्मी चालताले, नाव हायजीन हॅज बीन व्हेरी हॅव अ बिग प्रायोरिटी. नाव वी से हायजीन फर्स्ट दॅन फूड. तुम्ही जे डिश केला इज वेल अँड गुड. कोकोनट आय सी एव्हरीबडी हॅज पुट कोकोनट इन साईड, दॅट्स अ फर्स्ट क्रायटेरिया, इट्स इम्पॉर्टंट पार्ट. बट द टेस्ट वॉज नाईस. मेक अ स्मॉल थिंग, तुमकां दिसतले आम्ही जे क्रायटेरिया सिलेक्ट केला द स्मॉल डिश, बट दॅट हॅव बीन सिलेक्टेड समवन हॅव टेक अ प्राईज. सो क्वांटिटी इज नॉट इम्पॉर्टंट, दॅट टेस्ट इज इम्पॉर्टंट. आफ्टर पार्टिसिपेटिंग इन दिस कॉम्पिटिशन I felt proud, and as it was a good opportunity for me to participate, as it gave me a lot of knowledge to learn about this, and also a good opportunity about my presentation, the dish way I presented, the color, and many more. And I'm proud of myself for winning as a first prize. Honestly, this is the first time I've made a sweet dish. I am not good at this. And today with this winning the second place, I think it has made me believe that I am capable of becoming a good chef. Today at around level 45, I got a call from a Prime TV saying one participant has backed off and if you are coming. So I just spoke to my sir, and my sir said, I learned one thing, my sir told me, never give last minute opportunities. So I learned this and I participated. I prepared a last minute dish. Within that time, I arranged for presentation and everything, and I won third prize. It's very much, it is a privilege to me. I have participated, I did a pudding, but it was a Goan. People may like or may not, but many of the students have brought good dishes. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार राजू व्यंकटेश पणजी. युनायटेड यूथ संस्थेक अंदू 50 वर्सां पुऱ्या जाता. फाटल्या 23 वर्सां सावन संस्था सार्वजनीक गणपतीची 21 दीस दवरून पुजा करता. संस्थेच्या अंदूच 50वें वर्स. 50वें वर्स आशिल्ल्यान गणेश उत्सवा निमतान वेगवेगळ्यो सर्ती घडून हाडिल्ल्यो. फाटले 20 दीस देवाची सेवा आनी वेगवेगळ्या सर्तींचे आयोजन संस्थेन केले. समाज वावरपी मिथील ढवळीकर हांच्या हस्तुकी जैतिवंतांक इनामां दिली. आनी 21 दिसाच्या गणपतीचे वाजत गाजत दिंडी फुगडी घालत मारण फोगाच्या गडगडाटान निरोप दिलो. निमतान गणेश उत्सव मोठ्या दबाज्यान सगळे
स्पर्धा कॉम्पिटिशनला स्पर्धा मटर्नी सण महिला मंजुरी स्पर्धा वेगवेगळ्या स्पर्धा आता त्यांनी घडवून आणलं, जेणेकरून एक बरे वातावरण आमच्या प्रतिसाद असं सगळ्या लोकांचा मेळो खूप बरे दिसतात. सार्वजनिक गणेशोत्सव त्यांना आम्ही मनयता, त्यांना एक उद्दिष्ट असतं. प्रत्येक जे ऑर्गनायझिंग कमिटी असतात म्हणजे की प्रत्येक गावचे लोक यांचे गणेशांची सेवा करतील, आणि याच उद्दिष्टात म्हणून एक वेगळं प्रयत्न आमच्या माध्यमातून झाला. संस्थानाच्या सहकार्यात एक सामूहिक गणेश पूजा हे खंयच अशें आमकां पळोवपाक मेळना. सगळे गांवचे लोक एकठांय जावन एक सामूहीक गणेश पूजा आनी शिक्षा पठन करतात, आनी एक वेगळें वातावरण निर्माण ह्या गांवांत. पयलीं आमी कला अकादमी कॉम्पिटिशनां जातालीं आनी आमी देखावे पडटाले. देखाव्याक आमी फर्स्ट प्रायज सुद्दां काडलेले. मागीर आमकां तितले की गणपती सांगून म्हणया जो विघ्नहर्ता आसा तो विघ्नहर्ताची सारखी पुजा करूया. आनी सगळ्यांनी मिटींग घेतली आनी मागीर आमचें डिसायड जालें की 21 दीस गणपती साजरो करतात. आनी मोठ्या दबाज्यान आमी आतां 19 वर्सां जालीं 21 दीस गणपती साजरो करता. मोठ्या दबाज्यांनी तेजें विसर्जनूय करता. आयज साई दामोदर आरती मंडळ हे आतां आरती करतले. तेज्या नंतर आमी तोगार आमच्या फेरीबोटी कडेन विसर्जन जाता. सगळ्या लोकांचो साथ मेळटा. तेंचो आमचो आमदार आसा, मंत्री आसा, तेजो साथ मेळटा. नितीन दोबेकराचो साथ मेळटा. आनी सगळ्या वाड्या वयलो लोकांचो आनी आमच्या क्लब मेंबरांचो साथ मेळटा. आनी मोठ्या उमेदीन आमी हो गणपती करता. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार संजय नायक, फोंडा. कोस्ट गार्डन गेल्ल्या विधाना वेल्यान रापणकारांचो एकवट संघटनेन तशेंच कांय पारंपारीक नुस्तेमारांनी आक्षेप घेतला. मालपी बोटी आमच्या हद्दीत येऊन नुस्तें मारता, LED नुस्तें मारता, बूल ट्रोलिंग करता, आणि अशें आसतना कोस्ट गार्ड भारतात कोणी खंयी वचून नुस्तेमारी करपाक शकता अशें म्हणटा. ह्या विधानाचेर नुस्तेमारी संघटनांनी आक्षेप घेतला. फर्स्ट ऑफ ऑल वी वॉन्ट टू टेल द कोस्ट गार्ड हू हॅज मेड अ स्टेटमेंट येस्टरडे वेन द फिशरीज मिनिस्टर अँड डिपार्टमेंट हॅड अ जॉईंट मिटींग विथ रिस्पेक्ट टू इलिगल फिशिंग वॉट इज टेकिंग प्लेस इन गोवा. Now the Coast Guard, the Indian Coast Guard have 6 roles and responsibilities. The third responsibility is the preservation and protection of our maritime environment, including prevention and control of marine pollution. Ata maritime environment mhalyar kide? It is protection of sea, bay, estuary, island, coastal areas, is sogli area. So there is no 12 nautical, if they can come up to 5 nautical mile also will protect. So their main role is to protect overfishing, over-exploitation of fish and protection of wildlife protected species. Now the Coast Guard makes a statement stating that anybody can come and fish in the territorial waters of the state. Now I want to draw the attention of the Coast Guard that under the Goa Marine Fishing Regulation Act, every state has defined its territorial waters. कल एक वीडियो वायरल हुआ है वो मनोज भाटिया करके, उसका वीडियो वायरल हमको अच्छा नहीं लगा. वो जो मलपे का बोट आके वो कोई भी आके फिशिंग कर सकते हैं वो मेरे को अच्छा नहीं लगा, क्योंकि हमारा जो गोवन कोस्ट है वो 365 है और उसका कर्नाटक महाराष्ट्र जो है वो बहुत है. उसका वो क्या 700 के ऊपर है वो लोग का कोच. देख जब भी कुछ होता है हमारा कोच इतना छोटा है, हमको हमारा फिशरी में दूसरा कुछ कायदा कानून है. हमारा जो अभी छोटा बोट है उसको 9.9 इंजन लगा सकते हैं. अभी ये मलपे का जो बोट है वो 700 हॉर्स पावर है, फिर भी ये लोग बोलते हैं इंडिया का कोई आके किधर भी फिशिंग कर सकता है बोलता है. ये ऐसा कैसा हो जाएगा? तो फिशरीज डिपार्टमेंट को कोस्ट फिशरीज डिपार्टमेंट को कोस्ट गार्ड को और IAS ऑफिसर को कोंकणी में नहीं समझता है. उसको कोंकणी वही से वो हमको पूछता है थोड़ा बाबा हमको समझाओ ये तुम्हारा इलीगलिटी है वो क्या है. हम लोग बहुत ट्राई किया उसको समझाने को. लास्ट कोंकणी एक दोन तरह सांगते जाता. आता तिका सांगला आम्ही बाबा आमच्या इथून किती जाता पळय ते शी वेल अंडरस्टूड नाऊ. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार शान वास्को.
आयच्यो खबरो सोंपोवचे पयली परतून एक फावट नदर मारया आयच्या मुखेल खबरांचेर. सरकार नीन काढून व्हड व्हडले इव्हेंट करपाक शकता, मात हॉस्पिटलाची सेवा सुधारूंक शकना, काँग्रेसीची सरकाराचेर खर टिका. मुख्यमंत्र्यान हाडिल्ले उपक्रम राज्याच्या फायद्या खातीर न्हय तर स्वतःच्या फायद्या खातीर, गिरीश सोडणकरान मुख्यमंत्र्याचेर केली खर टिका. उटा संघटनेक 20 वर्षां पुराय, संघटनेचो 10 नोव्हेंबराक फोंड्यां जातलो महामेळावो. इतल्या लायच्यो खबरो हांगाच सोंपतात. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो आमकां ईमेल करात newsprimegova@gmail.com वा वॉट्सएप करात 9037909244 ह्या क्रमांकाचेर. तशेंच आमकां फॉलो करात प्रायम टीव्हीची वॅबसायट, ट्विटर, फेसबूक, इंस्टाग्राम आनी जियो टीव्हीचेर. पळयत रात प्रायम.